समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर, घुलेवाडी तालुका संगमनेर, 74999 12 0 96. पाथर्डे तालुका ब्राह्मण सेवा संघातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 136वी जयंती साजरी झाली. शहरातील कसबा येथील श्रीराम मंदिरामध्ये सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन जाट देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिव सावरकर संघटनेचे महाराष्ट्राचे प्रसिद्धीप्रमुख अमोल मुळे, गिरीश जातेगावकर, परशुराम सेवा संघ तालुका अध्यक्ष नागेश मुळे, प्रसिद्धीप्रमुख सचिन रत्नपारखे, ॲडव्होकेट प्रतीक वेल्दे, सुभाष कुलकर्णी, किशोर पांडव, प्रदीप देशमुख, प्रसाद देशमुख, सारंग तारे, रमेश जोशी, दादासाहेब झेंडे यांची उपस्थिती होती. त्यागमय जीवनप्रवास सावरकरांचा होता. लहान वयापासून प्रखर राष्ट्रभक्ती, उच्च शिक्षण घेऊन देखील देश चळवळीमध्ये स्वतःला झोकून त्यांनी दिलं. अभ्यासपूर्ण जीवन ते जगले. देशसेवा ही देखील अध्यात्मच असल्याचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मत होतं, असं प्रतिपादन डॉक्टर श्रीधर देशमुख यांनी केलं. लहानपणापासून प्रखर राष्ट्रभक्त असणारे, वयाच्या अगदी 9व्या वर्षी ज्यांची आई वारली आणि यांच्या वडिलांचं छत्रही काही दिवसांनी त्यांच्यावरून गेलं प्लेगच्या साथीमध्ये, आणि त्यांचा जो संपूर्ण सांभाळ आहे तो त्यांच्या ज्येष्ठ असणाऱ्या बंधूंच्या वहिनी येसू वहिनी यांनी तो त्यांचा संपूर्ण सांभाळ केला, आणि अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या जीवनावर जे विलक्षण अशा प्रकारचं प्रभुत्व मिळवलं. हुडूर सारख्या गावात राहून शिवाजी विद्यालयामध्ये, नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये जाऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, आणि नंतर त्यांनी जी एक उत्तुंग अशा प्रकारची भरारी घेतली, तर त्यांचं नाव सगळीकडे शिक्षण क्षेत्रामध्ये तर आहेच, परंतु परदेशातही ज्या काळामध्ये परदेशामध्ये जाणं भारतीयांना अतिशय अवघड अशा प्रकारचं होतं, त्या काळामध्ये त्यांनी परदेशामध्ये जाऊन बॅरिस्टर ही पदवी घेतली, आणि बॅरिस्टर पदवी घेऊन थांबले नाही तर त्या बॅरिस्टर पदवीचा त्यागही त्यांनी लगेच केला. कारण ही बॅरिस्टर पदवी घेऊन ती वकिली जी करायची असते ती वकिली फक्त इंग्रज सरकारसाठी करायची असा त्या सरकारचा दंडक होता, आणि तो त्यांनी पहिल्यांदा मोडला आणि त्या बॅरिस्टर पदवीला त्यांनी लाथ मारली. अशा प्रकारचा अत्यंत त्यागमय जीव. आपल्या मित्रमेळा ही छोटीशी संघटना त्यांनी स्थापन केली, जिचं रूपांतर पुढे अभिनव भारत या संघटनेमध्ये झालं, आणि अनेक क्रांतिकारकांची निर्मिती या अभिनव भारत या संघटनेच्या माध्यमातून झाली. त्यांचं संपूर्ण जीवन होतं भारत मातेसाठी, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. या इंग्रज सरकारविरुद्ध लढता लढता त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा भोगायला त्यांना भाग पडलं. सावरकरांच्या समर्पित कुटुंबाप्रमाणे राष्ट्रसमर्पित कुटुंबे निर्माण होणं ही काळाची गरज आहे. आजच्या काळामध्ये हिंदुत्वनिष्ठ सरकार येणं हा स्वर्गीय सावरकरांच्या विचारांचा विजय आहे. संपूर्ण आयुष्य भारत मातेसाठी समर्पित करत सावरकरांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारक तयार केले, त्याचा फायदा देश स्वातंत्र्यासाठी झाला, असं प्रतिपादन हरिभक्तपरायण गोविंद महाराज जाट देवळेकर यांनी केलं. आणि आपली मनोभूमिका एक जमीन अस्मानचं जे अंतर असतं ते कोणतं असतं याचा जर विचार केला तर आपण स्वतःला वाचविण्यामध्ये रममान असतो. आणि हे क्रांतिकारक काही झालं, स्वतःचा नाश झाला तरी चालेल, पण भारत भूमीला वाचविण्यामध्ये ते आपल्या संपूर्ण जीवनाचं अंतिम ध्येय समजतात. आणि म्हणून भारत भूमीच्या या स्थंडिलाला बोलत असताना ते म्हणतात की आमचे 3 भाऊ याच्यात भस्म झाले यात आम्हाला आश्चर्य वाटत नाही. आई, जर आमचे 7 भाऊ असते तरी सुद्धा तुझ्याच खंडिलावर मी बळी दिले असते, अशा प्रकारची त्यांची मनोभूमिका आहे. म्हणून अशा प्रकारची निष्ठा आतापर्यंतच्या सगळ्या क्रांतिकारकांनी वीरांनी जागरूक ठेवली, म्हणून आज आपल्याला हे दिवस चांगले दिवस पाहायला मिळालेले आहेत की जे त्यांनी केलं त्यांची मनोभूमिका जो भारत देश पाहण्याची होती, यावर्षी खरोखर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी होती आहे आणि सगळ्या भारतीयांकडून होती आहे. की फक्त याच दृष्टीनं की ज्या जी राष्ट्रनिष्ठा त्यांनी जपली त्या राष्ट्रनिष्ठेनं मतदान झालं, आणि त्याच राष्ट्रनिष्ठेनं आज आपले जे सगळे मार्गबिंदू आहेत ते आपल्याला परत व्यवस्थितपणे सुव्यवस्थितपणे उपलब्ध होतील, अशा प्रकारची व्यवस्था मोदीजींच्या रूपात आपल्या समोर आलेली आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि हीच त्यांची खरी जयंती साजरी झाली असं सांगून मी माझ्या वाणीला.
सूत्रसंचलन अमोल मुळे यांनी केलं तर सर्वांचे आभार बापू कुलकर्णी यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.